माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होण्यापूर्वी पोस्टर आणि चित्र हेच जाहिरातींचं माध्यम होतं त्या काळात कोल्हापुरातील एका अवलियानं भित्तिचित्र आणि व्यक्तिचित्राच्या क्षेत्रात अक्षरशः इतिहास घडवला होता ते महान चित्रकार म्हणजे गोपाळ उर्फ जी कांबळे आपल्या अद्भुत चित्र कौशल्याच्या बळावर केलेल्या क्षेत्रात अढळतारा बनलेल्या कलायोगी जी कांबळे यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना बी न्यूजचा उजाळा कोल्हापुरात जन्मलेल्या आणि आपल्या कौशल्याच्या बळावर पूर्ण देशभर नावलौकिक करणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे कलायोगी जी कांबळे कलामहर्षी बाबुराव पेंटर आबालाल रहमान गणपतराव वडणगेकर बाळ गजबर यांच्या परंपरेत भर टाकणाऱ्या गोपाळरावांकडं चित्र रेखाटण्याची दैवी कला होती बावीस जुलै एकोणीसशे अठरा साली कागलमध्ये एका गरीब खाटीक कुटुंबात जन्मलेल्या गोपाळरावांच्या घरात एकूण सात भावंड त्यातील गोपाळराव चौथे होते कालांतरानं हे कुटुंब कोल्हापूरात स्थायिक झालं लहानपणापासूनच गोपाळरावांना चित्र आणि पोस्टर काढण्याची प्रचंड आवड होती मात्र त्यासाठीचं प्रशिक्षण त्यांना मिळालं नाही त्यांची आवड पाहून कोल्हापूर सिनेटोनच्या कर्मचाऱ्यांनी शिल्लक राहिलेले रंग त्यांना द्यायला सुरुवात केली त्या काळच्या मंगळवार पेठेतील हन सिनेमागृहासमोरच रस्त्यावर बसून गोपाळराव चित्रपटगृहावरील पोस्टरप्रमाणे चित्र रंगू लागले त्यांच्या कलेचा श्रीगणेशा इथूनच सुरू झाला घरापासून जवळच असलेल्या बाबुराव पेंटर आणि आबालाल रहमान या दोन मातब्बर कलाकारांचा सहवासही त्या कोवळ्या वयातच त्यांना लाभला कलेची भूक आणि कलेचे वेळ या दोन्ही गोष्टी गोपाळरावांच्या अंगी होत्या कोल्हापुरातील कलावंतांची चित्र ते एकाग्रतेनं अवलोकन करत एकलव्याप्रमाणे त्यातील कौशल्य स्वतःमध्ये सामावून घेत गोपाळरावांना गुरु असा नव्हताच ते स्वतःच स्वतःचे गुरु होते न चुकता असंख्य स्केचेस केल्यामुळं त्यांच्या हाताला एक सराव झाला केवळ ब्रशने ते बाह्य रेषा काढू लागले यावेळी त्यांनी ब्रिटिश चित्रकार एफ मटानिया यांच्या चित्रांचा अभ्यास केला छत्रपती सिनेटोनमध्ये पडदे रंगवण्याची कामे त्यांनी अभ्यासली आणि नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये भालजी पेंढारकर यांच्याकडे ते काम करू लागले त्यानंतर ते मुंबईला आले सुरुवातीला त्यांना काम मिळालं नाही त्या काळचे प्रसिद्ध निर्माते चंदुलाल शहा हे वर्षाला बारा तेरा चित्रपट बनवत असत त्यांच्याकडं नोकरी करणाऱ्या गोपाळरावांना पगार होता महिना पस्तीस रुपये पण त्यांचं काम चंदुलाल यांना एवढे आवडले की त्यांना गोपाळरावांना पोस्टर विभागाचा प्रमुख बनवून टाकलं त्यांच्या चित्ररेषेतील विलक्षण सामर्थ्य व्यक्तिचित्रणातील कमालीचं साधर्म्य रंगावरची हुकुमत कुंसल्यावरची पकड पोत अन लय सांभाळण्याचं कौशल्य आणि कामाचा प्रचंड आवाका या सर्वच गोष्टी गोपाळरावांचे नाव सर्वतोमुखी करण्यास पुरेशा होत्या आणि तिथून पुढं पोस्टर बॅनरवरची त्यांची वळणदार अशी जी कांबळे ही सही दिसू लागली चित्रपटसृष्टीनं या बॅनर पोस्टर पेंटिंगच्या बादशाचं दोन्ही हात पसरून स्वागत केलं याच काळात मेहबूब खान यांचा रोटी हा चित्रपट सुरू झाला होता रोटीची पोस्टर बनवण्यासाठी गोपाळरावांना मुंबईहून दिल्ली अमृतसर लाहोर कराची या शहरांना भेटी देण्याचा योग आला मद्रास येथील जेमिनी स्टुडिओत जेव्हा त्यांची बॅनरची कामं सुरू असत तेव्हा लोकांची प्रचंड गर्दी ते बॅनर पाहायला जमत असे त्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी कलायोगींना राजकमल संस्थेत बोलावून घेतलं आणि त्या दिवसापासून व्ही शांताराम यांच्या चित्रपटांचा आणि कलायोगी जी कांबळे यांच्या पोस्टर बॅनरचा सुवर्णकाळ सुरू झाला राजकमल कला मंदिरचा भव्य बोलपट आणि त्याच चित्रपटगृहावरील इंद्रधनुष्याच्या रंगांची उधळण करणारे कांबळे यांचे बॅनर हे एकमेकाला पूरक ठरलं त्यानंतर शेकडो चित्रपटांना जी कांबळे यांनी आपल्या कुंचल्यानं सजवला जी कांबळे यांच्या कला कारकिर्दीतील शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे काम म्हणजे त्यांनी केलेले मुघले आजम या चित्रपटाची पोस्टर्स इंग्लंडची राणी एलिझाबेथ त्या काळी भारत दौऱ्यावर आल्या होत्या त्यांची भव्य मिरवणूक दिल्लीतील रस्त्यावरून चालली असताना त्यांनी मिरवणूक थांबवून त्या कलात्मक आणि नेत्रदीपक पोस्टरचा आनंद घेतला कलायोगी कांबळे यांना मिळालेली ती सर्वोच्च मानवंदना होती त्यानंतर कलायोगींनी पोर्ट्रेट पेंटिंग करण्याचा निर्णय घेऊन ते परत कोल्हापूरला आले छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र करायला घेताना त्यांनी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास केला शिवाजी महाराजांचं जे अस्सल चित्र हॉलंडच्या म्युझियममध्ये आहे त्या रेखाचित्रावरून छत्रपतींचं चित्र कांबळे यांनी केलं हे चित्र त्यांनी महाराष्ट्र शासनाला विनामूल्य बहाल केलं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांची कलासाधना अखंडपणे सुरू होती या महान चित्रकाराचा कुंचला एकवीस जुलै दोन हजार दोन, दोन रोजी कायमचा थांबला पण त्यांनी कलेच्या क्षेत्रात दिलेलं योगदान येणाऱ्या पिढ्यांच्या सदैव स्मरणात राहील यात शंका नाही बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी।